बातम्या विधानसभेचा आखाडा। बीड जिल्ह्याचा बिहार होतोय, परळीत अधिकाऱ्यांचं धनंजय मुंडेंना पाठबळ। शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा आरोप, संपूर्ण मतदान प्रक्रियेचं वेबकास्टिंग करण्याची देशमुखांची मागणी। कर्नाटकात सोयाबीनला 3,800 रुपये प्रति क्विंटल भाव, इथे 7,000 घोषणा। 83 वर्षांचा माणूसही शेतकऱ्यांना खोटं बोलून त्यांची फसवणूक करू शकतो, अनिल बोंडेंची मल्लिकार्जुन खरगेंवर बोचरी टीका। नांदेडच्या नायगाव मतदारसंघातील भाजपा आमदार राजेश पवार यांची सभा गावकऱ्यांनी लावली उधळून, मराठा आरक्षणासाठी योगदान नसल्याचं सांगत पवारांच्या पत्नी पूनम पवारांसमोरच गावकरी आक्रमक। पेणमधील शेकापचे उमेदवार अतुल म्हात्रेंविरोधात ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार, आपणच मवियाचे अधिकृत उमेदवार असल्याचा म्हात्रेंकडून प्रचार सुरू असल्याचा आरोप। पेणमध्ये ठाकरे गटाचे प्रसाद भोईर मवियाचे अधिकृत उमेदवार। प्रचारादरम्यान गुलाबराव पाटलांचा लग्नाच्या वरातील ठेका, जळगावच्या मन्यारखेडा गावात कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर गुलाबराव पाटील डीजेच्या तालावर थिरकले।